आज लयच बोर झालं रवा. कस काय रे, ती शीतली आली नाही अजून. काही नाही शीतली वय, शीतली काय शीतली इन टाइम झालं. अरे आली. ए शीतले, कुठं चालली? जॉब वर चालले. तुला काय करायचं? मी कुठं पण जाऊ. अगं काय रोज जॉब जॉब जॉब. वाट बघू तर किती वेळची. तू जर नाही दिसली तर आम्हाला करमत पण नाही. अरे काय तुमचं, जरा गप बस रे. माझ्या मागास फिरत नका जाऊ, मी तुम्हाला आधीच सांगते. आज सुट्टी घे ना आणि माझ्या सोबत एक दिवस घालव ना. तुझं थोडं काढशात तुझ्या सोबत एक दिवस घालव ना, एक दिन ना अशी. अगं तुम्हाला आवडतीये, मला लग्न करायचं तुझ्या सोबत. मला नाही करायचं आणि तुझं तोंड बकाडशात. माझ्या संग लग्न करायचं चाललंय त्याच्या संघ नाही पण माझ्या संघ तर करणार. गपे तुझं बकाडशात पहिलं जाऊ. तो फुल दिवस म्हणतोय. तू जास्त बोलती बर का. मी जास्त नाही बोलत, समजलं का? माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर, नाहीतर तुला हे बघ पळून घेऊन जाईन मी. मला यायचं नाही तुझ्या सोबत आणि प्लीज मला जाऊन दे, माझ्या सोबत टाइमपास नको करू, समजलं का? मी टाइमपास नाही करत, हे खरं प्रेम आहे. गप रे, हात सोड. अगं खरंच प्रेम आहे माझं. हात सोड. कसलं खरं प्रेम, दिवस रात्र इथंच भटकत. तुम्हाला काही दुसरे काम धंदे नाहीत का रे? अरे गप्रे बाबा, तू पण जेवत पण नाही तुला पाहिल्याशिवाय. हा तुम्हाला खरंच काय काम धंदे नाहीत तुमच्या लोकांना. जरा घरी जावं, काम धंदे करा, काहीतरी करा. हे कामच आहे नेक, तुला पाहिजे कामच आहे नेक. भाई बघ, मी तुम्हाला आधीच सांगते, माझ्या नावाला लागू नका, नाही तर तुमच्या दोघांचं नाव मी माझ्या घरी सांगल. सांगणार घरी सांगणार हो. कोणाला सांग? मी तुझ्या सोबतच लग्न करणार आहे. हा तुला सांगतो. हा थोडं बघ जाऊन आरशी. सोड ना, जा. नाही सोडणार. सोड ना. नाही सोडणार. अरे सोड ना, सोड ना. आज गेली रे. जाऊ दे जाऊ दे. उदयच्याकडे बघू तुम्ही. उद्या तुला सुट्टी नाही. हा इथंच भेट, तुला दाखवतो. लयच भारी रे पण ती. तू 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 तारा आती है क्या नवसे बारा. असं नाही, आती क्या खंडाला, असं म्हणे जास्त. मी तुमच्या दोघांना सकाळीच बजावलं होतं आणि तरी पण आता आलेच का? काय करू, जीवच राहत नाही ना. असं वाटतं तुला घेऊन ये ना, पळून जाऊ कुठंतरी आणि येऊच नाही इकडं. ए तुम्हाला सेन्स नावचा भाग नाहीये का? कशाला माझ्या मागं मागं फिरताय रे. अरे आम्ही तुझीच वाट बघत होतो इथं. म्हणलं तू येतोय आणि कमीत कमी होकार देशील. हा किंवा नाही. तुमच्या दोघांना मी होकार देईन. काय अडचण आहे? काय अडचण आहे? तुला काय पाहिजे मला सांग, तुला सगळं आणून देऊ. तुम्ही मला काय नकोय तुमच्याकडून, समजलं का? एवढंच माझ्या मेहरबानी करा की घरी जाऊन बसा तुम्ही. तुमच्या माझ्या माग माग नका फिरत बसू. तू एवढं टेन्शन मध्ये घेऊ नये, पण आमच्या दोघातून एक तरी आवडायला पाहिजे ना तुला. मला माहितीये तू टेन्शन मध्ये. एक काम कर ना, आपण फिरायला जाऊ ना गोव्याला. तू जाईन टेन्शनच जाईन डायरेक्ट. हा तुला काय अक्कल आहे? अक्कल आहे का? बरं जाऊ दे, गोव्याला लांब दुसरे ना, आपण दोघे मस्त कॉफी पिऊ. तू जाऊन पी, मला नको सांगू. आणि तुम्ही दोघं प्लीज माझ्या माग नका रे फिरू. हात मला हात नको लावा, मला बिलकुल टच नाही करायचं. तू आधीच सांगते लांबो. हो लांब माझ्यापासून. अरे डोकं गरम झालं, टेन्शन येईल. लांबो लांबो, दोघं पण माझ्यापासून लांबो, समजलं का? असं आम्ही काय केलं असं? इकडे बघ काय भारी दिसू राहिली. रागवली तरी अशी भार दिसती, लाल लाल झाली. हा जरा गप्पा, तुला मी आधीच सांगते, एकदम शांत बस. वा याच्यामुळे ऐकीन. तू एक काम कर, माझ्या कानामाग मार, मला इथं मारून टाक. पण हे बघ, मी करीन ना तर तुझ्यासोबतच लग्न करणार. हा तुला सांगून ठेवतो, तू घरी सांग, कोणाला सांग, मला काही घेणं देणं नाहीये. मी खरंच तुमचं नाव घरीच सांगणार आहे. तू कोणाला पण सांग, आम्ही कोणालाच घेत नाही. हा पण आमच्या दोघातून तुला एक जणाचं तरी लग्न करणार. मी दोघांशी पण नाही करणार, समजलं? आणि प्लीज जावं इथून, जाऊ मला जाऊन द्या. हे बघ तुला शेवटचं सांगतोय, तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागल ना. मी नाही करणार आहे, निघ इथून. तुला पळून घेऊन जाईल मी. लई इज्जत काढली रे ना आपली. तू विषय सोडून द्या, मला लग्न करायचं सोबत. तुला पळून घेऊन जाणार मी. काय करणार? तू मला सांगू नको. कोण? तू गोव्याला जाणार आहे? मी पण जाणार. तू नंतर जाय, आधी मी जाऊन येणार आहे. कुठं? गोव्याला. चल बघू. बघू नाही, तुला सांगतो. हे बघ तिचा विषय सोडून दे, तुला सांगतो. हा आलीस का ग? काय झालं? काय नाही झालं. तब्येत बरी नाही का तुझी? नाही बरी आहे. मग काय नाही, चेहरा का पडला असं तुझा? नाही ग, काय नाही झालं, आले बसले. कामावर कोण काही बोललं का तुला? नाही कोण नाही काय बोललं. नक्की? हो नक्की. रोज आले आल्या तर हसत खेळत बागडत आई आई करत येते. हा असं काहीच बोलले नाही तू. नाही खरं सांग ना, काय झालं? नाही काही दुखतंय का?
नाही काय नाही दुखते. काय होते तुला? ठीक आहे मी काय नाही झालं मला. नक्की ना? काय कधी आली कामावर? आताच आली. आता आले बसले. तू काय करू राहिली? अहो तिचा चेहरा बघा की कसा पडलाय. काहीतरी झाले पण सांगत नाही ती. काय काय झालं? काय नाही झालं बाबा. काहीच नाही झालं? नाही. तू तर नाराज दिसू राहिली मला पण. नाही नाही चांगली आहे मी, नाराज नाहीये. हे बघ मी काय आणतोय, आमच्या दोघांपासून काही लपून ठेवू नका. तुला कोणी काही बोलले का तुझ्या कामावरती? नाही कामावरती तर नाही बोललो. कोण? मग आई बाबा मला तुम्हाला एक सांगायचंय पण मला भीती वाटते. अगं घाबरती कशाला आम्ही असताना? हा सांग काय झालं? मला ना गावातले पोरं लय छेडतात, ते दोघ जण आहेत, येतं जातं रोज छोडतात मला, लय त्रास देतात मला. गावातले? हो. कोण आहे तुला ओळखी? तो ओळखी आहे का? नाही. ते रोज मी येतं जाता, मी जॉबवर जाते, माझे हात काय पकडतात, खूप खूप त्रास. रोज म्हणजे? रोज थांबलेले असतात ते, नुसते माझ्या महागावच असतात. मी कुठे जाऊ तिथे येतात. मग तू आता सांगते होय आम्हाला? हा ह्याच्या आधी तुला सांगायला काय झालं होतं? मला भीती वाटत होती ग. किती आपण तुला आठवते? एक आठवडा झालं मला त्रास देत. म्हणजे एक हप्त्यापासून? आणि तू आज आम्हाला घरी येऊन सांगते का? कोण परत बघावं जरा जाऊन. थांबतो मला तिला विचारू द्या. मग तू त्यांना चेहरे ओळखते त्यांचे? हा ओळख. कसे आहे ते? मी तुम्हाला दाखवते जाऊन, मला सांगता नाही येणार असं. काही नाव बी माहिती का त्यांचे? नाही नाव नाही माहिती. तेच आता म्हणजे मला काम करावंच लागेल. आता मला सोडता येणार नाही, कारण पोर आपली रोज जॉबला जाते. रोज तिला कशाला त्रास? जाऊन बघा कोण पोर आहेत ती. बर मी जातो. मग तू येते का मा बरोबर मला दाखवायला? मला भीती वाटते त्यांची. कशाला ते आहेत की तुझ्या बरोबर? मी आहे ना तुझ्या बरोबर. मग मला तुला सांग न्यावंच लागेल ना कोणती पोर आहे काय. धडा शिकव त्यांना. धडा नाही आता काय सांगायची तुला, आता धडा शिकूनच सांगेल तुला. परत नादाने लागली पाहिजे तिच्या. त्याची परत टप्पर नाही म्हणा पुरी का पाहिजे. बरं येऊ का इतक्या जाऊन आम्ही दोघं इतक्यात? हो या जाऊन पटकन. मग तू काय करू राहिली नुसती? हा मी जेवणाचं बनवते. म्हणजे अजून तुला स्वयंपाक बनवला नाही का? अहो आत्ता तर सुरुवात केली मी बनवते. तुम्ही येस तोवर होते माझं जावा. बसते नुसते बा फातगाला घालून क्वाटवर गप्पा मारते. रोज तुम्हीच बनवता घरात. चल गे चल चल मला दे दाखव कोणते पोरे मला पाहू दे. मला जेवण सुद्धा जाणार नाही माहिती का? हा या लवकर. हा चल. असं वाटतंय कधी तिला बघल कधी भेटल. झाली मी 15 रिक्वेस्ट. ओके तू रिक्वेस्टच पाठीत बस फक्त फेसबुकला. पटली गे कधी? अरे पटल 15 दोन एखादी. एक ती चांगली पटली होती, तिच्यावर तो डोम काढून नजर टाकली. आता काय करतो मित्र आहे तू मायावाला. हे बघ लग्न करीन तर तिच्या सोबत. हा असं शिस्तीत बोलायचं, असं बोट बीट करून बोलायचं नाही. माय मग मी तुला देऊ राहिलो तिला. मी लग्न करणार आहे ना, हनीमूनला जात असतो गोव्याला घेऊन. हे बघ बघा बाबा हे दोघं आहेत ते. हे काय काय कर राहिली? काय नाही बसलो निवांत. निवांत कामच नाही काय. तू कोणा चिडलाय? कोणा चिडला म्हणजे लोकांच्या घरी नाही आलो मी राहिला. माझं घर आहे गावात. अरे तुम्ही गावातलेच आहे का? पण मला आता ओळखू येते नाही ना. काय करायचं घालायचं ओळखू येत नाही. तो आपाचं नाव काय मला सांग ना एकदा. काय करायचं आता? काय करायचं पाहत. अरे तू कोणाच्या घरातला आहे काय? रामभाऊ. रामभाऊ कोणता रे? आम्ही ते पाटाच कडील राहतोय. ते दारा पुढे बसायला राहते ते पात्र. ते बेडके पिके ते तेच का? ए नीट बोला बघे मा बाप येते. अरे मी त्याला पाहिलं पण ओळखितोय. हा मग आता तुझा आवय ना. हा बरोबर आहे ना. आता मध्ये 4 दिवस मायना झाला तो मी भेटायला. तर बाई तर तू कुठं होता? मी बाहेर असतोय पुण्याला शिकायला. काय काय करतोय? कोर्स चालू आहे आपला. पुण्याला आहे तू? अरे रामभाऊ पोहोच चांगला घरी लावला. तू कसा चिडला? श्यामराव. श्यामराव कोणता? मला काय म्हणायचं? एक मिनिट. काय पंचायती करून काय करायचं? आम्ही कोणाची असू, आमचे बाप कोणी असू, काय करायचं? म्हणजे तुमच्या बापाने असं सोडलं तुम्हाला? हे बघा मला काय म्हणायचं ऐका ना, म्हणजे विचारलं पाहिजे ना आम्ही. तू आला कशासाठी ते बोल मुद्द्याचं आणि निघ.
वयस्कर माणूस आहे म्हणून आम्ही तुला सोडून देतो. आमचं काय पंचित काय करायचं तुला? मी तुम्हाला केस चांगले वयस्कर म्हणून तुम्हाला चांगले विचारू राहिले ना. तू कोणाचा? मी श्यामराव पहिलवान श्यामराव. तू शांत बस. मला वाटतंय माय सोयरीके बद्दल बोलायला आली ती. कसं याला वाटते पोर पाय रामभाऊचा पोरला विचार. तुम्ही वडीलेत का? कोणाचे? नाही सांगत होत नंतर. तू कोणाचा वाटला? श्याम पहिलवान. म्हणजे अजून का खेळतोय का तू? आज पाल थवल ताकत आहे तो सारखे 50 जणांना खाली पाडीन तो. म्हणून तुला दाढी पैसे गेले वाटते ना अजून. दाढी? दाढी करायला. शान आहे आमची शान. काची? बर मी काय आणतोय? तुम्ही मला ओळखलं का? हत्तीचं पिल्लू काय? हत्तीचं काय नाही काय नाही ओळखलं. तुम्हाला ओळखा? तुम्ही असं काय आहे तुमच्या असं तुम्हाला ओळखायला? नाही नाही. अरे पर हो तर काय सांगा, गावातल्या बाया गावातली माणसं सगळे मला ओळखित. कस काय? बाबूराव घोडे घोडे लावे. अर घोडे लावे ओळखलं ओळखलं. काय नावात गावात नाव यांचं? तुम्ही कधी बाबूराव घोडे लावे? बाबूराव घोडे लावे. मग काय घोडे इकायचे काय? नाही आले कशाला मग? काय घोडे इकायला आले का? नाही. काय झालंय तुला? काय म्हणलं मला सांग ना. बाबा मी रोज येते जाते ना तर दोघ मला छेडत असतात रोजच. हा म्हणतो माय संग लग्न कर नाही तर तुला पळून नेईन. तो म्हणतो माझ्यासोबत कॉफी प्यायला चल. हे म्हणते माय संग गोव्याला चल. नुसतं मला छेडतात माहितीये का? दोघ हात काय पकडतात हे बघा. हात सकाळीच पकडलं मला नुसतं दोघं लय त्रास देतात. कसं मी जोरात नाही पकड? मी काय गेलं? ती चालली होती. मी आपला सहज असा धरला म्हणजे असं मी. हा तुम्ही येते करता का धंदे काय? चांगल्या मुलीच्या माग प्रेमाने पण म्हणजे धंदे असते की? मला लग्न करायचं. तुम्हाला माहित पोर दिसते का? म्हणजे आम्हाला माहित का तुमची पोरगी म्हणून? ती हा मुलगी चांगली आहे, आम्हाला आवडली, आम्हाला प्रेम करा वाटलं केलं. आम्हाला काय माहिती अशा माणसं? म्हणजे तुम्ही महापुरी ओळखलं होतं का कोणाची? नाही नाही. तिच्या चेहऱ्यात आणि तुमच्या चेहऱ्यात किती बदलली? हे बतासा हे कोसा ते आयो पडली. हा तुम्ही हे डोक्यावर पडलेली. याला दाखवून देऊ का माझा दाखवू नका तुमचं? काय करता मी? तुम्ही चेष्टा करू राहिले का? मला तुमच्या पोरी चेष्टा करू राहिले का? चेष्टा नाही. तुम्ही चेष्टा करता का? मला लग्न करायचंय तुमच्या पोरी सोबत. काय संबंध तुम्हाला महापुरी बरोबर लग्न करायचा? संबंध म्हणजे माझा संबंध आहे, प्रेम आहे माझं. ते जर नसलं तर मी पण मा पण प्रेम आहे तिच्यावर. अरे लाजा धरा धरा लाजा. तुम्हाला तुमच्या घरच्यांना ओळू म्हणून सोडले? ओळू नाही, आम्ही दोघं पण पुण्याला आहे तर आमच्यात काय कमी काढायला काय करू? नीट बोला. हा घोडे लावायचं नाव असलं म्हणजे आम्ही काय भेटतो काय? आम्ही कोणालाच भेटतो का? आम्हाला ओळू म्हणले. हा आम्ही ओळू. लक्षात ठेव तो आहे पुरीला घेऊन आम्ही दोघं पळू. आता तुम्ही ना महापुरीला आहे ना, केसाला टच करा फक्त. केसाला? हो करू. केसाला? केसाला नाही बघ, हाताला टच केला. काय म्हणतो? मला मारतो. म्हणजे बुटूर नि इकडे वाय भुटर ने. हे बघ मधी मध्ये करू नका. तुला बाबूराव घोडे लावे ना? कोण आहे तुला दाखवून देऊ का? आता घोडे लावे असं नाही तर काय असू, आम्ही घाबरत नाही. हा बर एकच मिनिट थांब. काय काय दाखिणार आहे? तू जातो कुठे थांब. बघा तो माझा फोटो काढतोय बाबा. ऐ थांब रे. हा आलो पोलीस स्टेशन. पोलीस आलो. हा बाबूराव घोडे लावे बोलतोय. याची रायरांचा नंबर नसेल. बरं मी काय म्हणतोय, ये ना माझ्या पोरीला दोन मुलं आहे ना छेडीत राहत आहे तर तुम्ही लवकर या बरं येतात. मी पकडलेले त्यांना. हो येतात लगेच. हा गाडीच घेऊन येणार आहे. ओके ओके. पोलिसाची गाडी खरंच काय? ओ बाबूराव घोडे लावे. आम्ही नाही ताण देत तुमच्या पोरीला. हीच म्हणती मी जॉबला जात नाही, तुमच्या सोबत गप्पा मारते, आपण लग्न करू. बाबूराव मामा तसं झालं. मी म्हणलो नको बघ तुझ्या घरची खवळते ना असं प्रेम ती आपल्याला नाही आवडत आपण घरी जाऊ. ती नाही मला तुम्ही आवडतात. आम्ही काय काल तर म्हणी आपण तिकडे जाऊ म्हणी गोव्याला फिरायला. मी घरी सांगते का मी याला चालले ट्रिपला चालले ट्रिपला ऑफिसच्या. हा म्हणली मला म्हणली का आपण कॉफी पिऊ तिथे कॉलेज सुटली हिला टाइमपास लागतोय. हा यो काय खोटं बोलायला लागलेत रे तुम्ही दोघं? कळत का काय तुम्हाला? बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? हे लय खोटं बोलतात अहो. ह्यांनी सगळे मला छेडत. तुम्हाला एक सांगू का? माझ्या पूर्वी ना माझा विश्वास आहे. हा एकदा जर जॉबला जर निघाली ना कंपनी जाणार, कंपनी तो घरी जाणार. पण ती हा ती नका बोलू ना गाडी आता फाटली काय तुमची?
नाही फाटली नाही तुम्हाला दाखवते ना बाबाराव गोडी लावी कशी राहते कशाला पण नको जाऊ द्या जाऊ द्या समजेल तुम्हाला थांबा आम्ही असं म्हणजे सहज असं चुकून झालं आमच्या पण चुकून झालं आम्हाला काय माहित बाबाराव मामा घोडे लावायची पोरगी नाही आम्ही पाहिलं पण नसतं जाऊ द्या आता पण टच नसते तू आता मासम रात लावून राहिला म्हणजे गपन तुला कळन का पोलिसांनी उचलून नेल्यावर गपन तू बाळू मामा बाळू नाही बाबू बाबू मामा आमचं चुकलं बर का आता मामा मामा नाही मामा कोणत्या राहते काय म्हणू दादा दादा नाही काका भीम काका बाबूराव काका जाऊ द्या सोडून द्या माफी मागा महापुरी माफी मागा महापुरीची याच्या पुढे परत नाव नाही घेणार ताई ताई चुकलं इथून पुढे नाही होणार अरे काय खाली पाय खाली हात धरतो आमच्या आयुष्याचं वाटलं होईन बाळू मामा बाळू बाबू मामा आमच्या आयुष्याचं वाटलं होईन पोलिसाची गाडी नका बोलू माझं शिक्षण चालू आहे माझ्या आई वडिलाच्या अपेक्षा मायाकडून मला मला लय मोठी नोकरी लागणार आहे महापुरीचं नाव घ्यायचं चुकलं चुकलं कोणत्या बाईला पुरीला बनायचं नाही का जर मला कळालं नाही तुमच्या गोट्या गाडीला पोराला खेळायला दिला अयो नको 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 चुकलं आम्हाला जॉब वरून काढी देईन फोन का म्हणा येऊ नका म्हणा मिटलं म्हणा मिटलं सांगा ना शांत बघा बाय मी पाहतो तुम्ही जा नाही फोन करा ना फोन लावा त्यांना पोलीस आला त्यांना म्हणा येऊ नका मिटलं मिटलं म्हणा लवकर पोलीस स्टेशन हा बाबूराव गोडला बोलते तुम्हाला का 10 मिनिटं पूर्वी फोन केलता जाता घेतलं मिटून गावाची गात काय येऊ नका हा चालेल चालेल ओके धन्यवाद याच्या पुढे महापुरीच्या नादाला लागायचं नाही जर परत जर तक्रार आली मग तुम्हाला सांगितलं ना मग काय करेल ते चला ना चुकलो चला येऊ का बापाला जीवला आहे ना महिना दोन महिने येऊ का चला बाबा बाबा तुम्ही खरंच फोन लावला होता का पोलिसांना फोन नव्हता लावला गे त्याला दाखवून दिलं बाबूराव गोड लावे कसे परत आता यायची कशी फाटली पाहिली लगेच तेव्हा माफीच पाहिजे की नाही लगेच मग फक्त फोन केला होता पोलीस स्टेशन दाखवलं फक्त त्याच्या अशी तरार चेटीतच ओली झाली त्याची चेटी त्याला दाखवलं दिलं का बाबूराव गोड लावे कशी राहते बरोबर ना मग आता ते परत काय तो नाव घेणार नाही आता काय टेन्शन नाही झालं आता चल घरी चाल आता मम्मीला सांगून देऊ चल चल